सौरव पिंपळकरनी कधीही शरद पवार साहेबांना कुठल्याही त्या रेकॉर्डमध्ये बघा पवारांना धमकी दिली नाही आहे. ती धमकी नाही असं म्हणणं तुमच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला पटतं का? पिंपळकरनी त्यांना त्या ठिकाणी रिट्विट करून खरं तर अशा गोष्टीचं समर्थन करता येत नाही. सौरभ पिंपळकरना रिट्विट करून काही मांडलं पण सौरभ पिंपळकरच्या संपूर्ण त्या रिट्विटमध्ये कुठेही शरद पवार साहेबांना धमकी देणे असा कुठेही उल्लेख नाही आहे. मी 1022 सांगतो की देवेंद्रजींना यापेक्षाही वाईट वाईट पद्धतीने मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ट्रोलिंग करण्यात आलं, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल ट्रोलिंग करण्यात आलं, त्यांना त्या ठिकाणी यापेक्षाही खालच्या स्तराचं ट्रोलिंग करण्यात आलं. पवार साहेबाबद्दल तर सौरभ पिंपळकरनी फार कमी त्या ठिकाणी लिहिला आहे, आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत आहे. सौरभ पिंपळकरनी धमकीच दिली नाही आहे, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकीच दिली नाही आहे. पोलीस तपास करतील, दोषी असेल तर त्या ठिकाणी बघू, आम्ही कारवाई करू. पण प्रश्न असा आहे की ज्यांनी कुणी केला त्याचा काही भाजपचा संबंध नाही आहे, ज्यांनी त्याला सोबत जोडला यांनी काही असं लिहिलं नाही आहे. तरी सौरभ पिंपळकर सौरभ पिंपळकर सौरभ पिंपळकर भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि माझ्यासोबत फोटो दाखवणे दानवे साहेबांसोबत फोटो दाखवणे अत्यंत चूक आहे. सौरभ पिंपळकरनी कधीही शरद पवार साहेबांना कुठल्याही त्या रेकॉर्डमध्ये बघा पवारांना धमकी दिली नाही आहे. दाभोळकर करू म्हटल्यानंतर ती धमकी नाही असं म्हणणं तुमच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला पटतं का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.